अर्भक निघाली बाहुली। बुलढाणा जिल्ह्यातील होश उडवणारी घटना। सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार घातला असून भीतीपोटी कोणी कुणाला स्पर्श करीत नाही। अशाच भीतीपोटी पोलिसांनी एका बाहुलीचा अर्भक म्हणून पंचनामा केला। एवढेच नव्हे तर बाहुलीचे शव विच्छेदन गृहात रवानगी केले। बोरजवडा येथील धरणामध्ये नवजात अर्भक मिळाल्याची बातमी पिंपळगाव राजा पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा केला। सदल बाहुली रूपी अर्भक ताब्यात घेतले व खामगाव येथील सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले। मात्र डॉक्टरांनी जेव्हा ते बालक हात लावून शव विच्छेदनासाठी पाहिले असता ते नवजात बालक नसून एक बाहुला असल्याचे समोर आले आहे। या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी पंचनामा कसा केला काय पाहिले त्या बाळाची कशी पाहणी केली पंचनामा करताना कोणत्या बाबीचा उलगडा करण्यात आला याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत असून फक्त कोरोनामुळे कोणी कोणाला हात लावत नसल्यामुळे या नवजात बालकाच्या बाबतीत सुद्धा असे घडले असावे असे बोलले जात आहे। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।